आज प्रवीण देसाई आमचे मित्र यांच्या वनोची होमस्टे मध्ये आम्ही काल आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर अनुभव प्रवीण इज अ फॅन्टास्टिक होस्ट जेवण खूप छान होतं आणि आत्ता जो हा अनुभव आहे आम्हाला भात लागवडीचा हा अनुभव आत्तापर्यंत मी कधीच घेतला नव्हता. आम्ही आमचे मित्र आहेत अजय घोलप मिलिंद जोशी त्यांच्या दोघांच्या बायका आहेत राधिका आहे माझी मिसेस आहे. आम्ही अतिशय सुंदर अनुभव घेतला हा आणि यापूर्वी आम्ही काल प्रवीण बरोबर गेलो होतो त्या फॉरेस्टमध्ये तो एक वेगळा अनुभव होता. बायोल्युमिनेसंट फंगाय आम्ही बघितली रात्री झाडं अशी ग्लो व्हायची ठार अंधारामध्ये आणि असा अनुभव आजपर्यंत कुठे ऐकलं पण नव्हतं आणि घेतला पण नव्हता. पण वनोशीमध्ये आम्ही आलो आणि प्रवीणमुळे आमचं हे शक्य झालं. प्रवीण दादा तुझे खूप सुंदर अनुभव आला. स्वयंप्रकाशित अशी बुरशी आम्ही बघितली झाडांवरती रात्रीच्या वेळेला प्रकाशित झाली होती झाडांची खडो आणि गवतामध्ये सुद्धा ती प्रकाशित झालेली दिसत होती. फारच रेअर असं बघायला मिळाली स्पेसिस. आमचा स्टे छान होता प्रवीणकडचा. जेवण अप्रतिम होतं अप्रतिम जेवण होतं दोन्ही वेळेला. आजही आम्हाला उकडीचे मोदकाचं प्रॉमिस आहे आणि आय एम शुअर की ते चांगलेच असणार आहेत. आणि फक्त एकच शब्द येतो की प्रवीण दादा तुझे खूप आभार. एवढ्या प्रेमाने इतका चांगला होस्ट मिळणं हे आमचं नशीब होतं. हा सुंदर परिसर बघायला मिळाला पाऊस अनुभवायला मिळाला लागवड भाताची अनुभवायला मिळाली बायोल्युमिनेसंट फंगाय बघितला अनेक प्रकारचे पक्षी बघितले फ्रॉग्स बघितले कीटक पाहिले मॉथ्स पाहिले वाहत्या नद्या पाहिल्या तिलारी बघितली वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघितली अतिशय समृद्ध करणारा अनुभव प्रवीण दादा थँक्यू व्हेरी मच.